कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता प्रशासनाकडून वेळोवेळी नागरिकांना जबाबदारीने स्वतः खबरदारी घेण्याबाबत आवाहन करण्यात आले. नागरिकांनी घरातच राहावे, अनावश्यक घराच्या बाहेर पडू नका, सोशल डिस्टन्स ठेवा, बाहेरून घरी आल्यावर त्वरित साबणाने हात स्वच्छ धुवा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका असे वारंवार आवाहन करून देखील पाचोरा शहरातील नागरिकांनी पाहिजे तसे महत्व या बाबींना दिले नाही. अखेर पाचोरा शहराचा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा पोहोचलेला आहे. आज कोरोना आपल्या घराच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेला आहे, तो फक्त घरात येणे बाकी आहे. मुंबई येथील हे चित्र जर बघितलं तर प्रशासन इतके सतर्क आहे की कितीही संकट काही किती रुग्ण उपलब्ध झाले अखेर हे नाईलाजाने सांगायचे कारण म्हणजे पाचोरा शहरात शनिवारचा दिवस आणि उद्यापासून सर्व पक्षीय प्रशासनाने देखील 10 मे ते 17 मे पर्यंत 100% लॉकडाऊन पाळण्याचे घोषित केल्यानंतर पाचोरा शहरातलं चित्र इतक्या विचित्र प्रमाणात होतं की जणू काही कोरोनाचा आमचा काही संबंध नाही, तो आमच्या घरात येणार नाही, त्याची लागण आम्हाला होणार नाही अशा आविर्भावात पाचोरा शहरामध्ये गर्दीचं चित्र दिसून आलं. अखेर आता असं म्हणावं लागत आहे की कोरोना तुम्ही स्वतःहून आपल्या घरात आणत आहात, प्रशासन आता सांगून सांगून थकले. शेवटी आता त्यांनी देखील परिपूर्ण तयारी केलेली आहे, रुग्णांची किती वाढ झाली तरी आता प्रशासन थकणार नाही हे खेदाने सांगावं लागत आहे. असो प्रत्येकाने आपली जबाबदारी व आपल्या परिवाराची जबाबदारी आता स्वतः घेणे आहे, ते देखील फक्त लॉकडाऊन पुरता नाही, 1-6 महिन्यापुरता नाही तर तब्बल 2 ते 3 वर्ष या आजाराशी आपल्याला लढावं लागणार आहे. व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील.